आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. नमस्कार, नवा महाराष्ट्र न्यूजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मी सुरेश गरड. सुरुवातीला पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सांगली महापालिकेच्या महासभेतच नगरसेविका अश्विनी कांबळे यांचा स्वतःलाच दगड मारून घेण्याच्या प्रयत्नामुळे उडाली खळबळ. आयुक्त फायली मंजूर करीत नसल्याचा संताप. कारागृह अधीक्षक सुशील कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीच्या कारागृहामध्ये परंपरेनुसार हनुमान जन्मोत्सव सोहळा. बोरगावाडी झोपडी जळून नुकसान झालेल्या कुटुंबाला युवा नेते उत्तम पाटील यांनी केली माणुसकीच्या भावनेतून आर्थिक मदत. बहुजन समाजाने एकत्रित यावे, मनोज संसारे यांचे प्रतिपादन. मिरज दर्ग्याची जागा दर्गा कमिटीने हडपली, 9.5 एकर जागा कवडी मोलाने विकली. जयसिंगपुरात माहेश्वरी युवा संघटनेच्या वतीनं हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न. इसरकंचीच्या सूत व्यापारी मनीष मांधानेला 4 दिवसांची पोलीस कोठडी, 35 लाख फसवणूक प्रकरणी. पोलिसांकडून मात्र मांधानेची मोठी बर्दास्त. आळते गावी हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न. मिरज रेल्वे अधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी चौघांच्यावर गुन्हा दाखल. घाट माथ्यावर येत्या 6 महिन्यात टेंभूचे पाणी पोहोचेल, खासदार संजय काका पाटील यांचे प्रतिपादन. आणि इचलकरंजी शहरामध्ये रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी शनिवारी भीक मागो आंदोलन.